मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक सेवा मंडळ, महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था आणि रॉयल एज्युकेशन सोशल वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने ईद मिलन व मुशायऱ्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात एक शाम पनवेल के नाम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमहापौर चारुशीला घरत, भाजप नेत्या वर्षा ठाकूर, नगरसेवक मनोहर म्हात्रे, तेजस कांडपिळे, अजय बहिरा, साहित्यिक फातिमा मुजावर, ज्येष्ठ गझलकार ए के शेख यांच्यासह मान्यवर आणि रसिक यावेळी उपस्थित होते. यावेळी कवींनी आपल्या काव्यरचना सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयोजकांचे आभार मानत या मुशायऱ्याचे कौतुक केले. एक सुरमयी अशा पद्धतीची काव्यमय संध्याकाळ त्यांनी आयोजित केली आहे आणि याच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना आपापल्या साहित्याचा परिचय अन्य सर्व लोकांशी या समाजाशी करून देता येतोय. मला असं वाटतं की नुकत्याच झालेल्या ईदच्या पार्श्वभूमीवरती एक चांगल्या उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि मग त्याच्या पाठीमागं फातिमा मुजावर जे असतील किंवा त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अशाच पद्धतीच्या उपक्रमांच्या माध्यमातून एकमेकांच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणे.